लॉग इन करा mumbaitak.in वर. विश्रामबागच्या नॉनव्हेज खूप चांगलं मिळते असं ती म्हणत होती मला. हो कुठे? ते मॅडम एसपीज बिर्याणीची साजूक तुपातली बिर्याणी, बर अजून तेवढंच आणि आहे. एक मटण थाळी म्हणून एक आहे कोल्हापूरचे. बर येस जास्त मॅडम. चांगलं कुठे आहे? साजूक तुपातले मॅडम बर एसपीज, म्हणजे ते कसं मॅडम त्यांच्याकडे दोन तीन प्रकार आहेत. एक नल्ली नेहारी म्हणून एक प्रकार आहे, म्हणजे ऑइली बिलकुल नाही, आणि बर साजूक तुपातली पण चांगली मॅडम, कलर वगैरे नसतो त्यात काही नाही. बर ती चांगली असते. ती एक जरा घेऊन आपल्या सोनवणेकडे पाठवून द्याल, आणि जर येस काय मॅडम. काय याचा इश्यू असेल तर पियाला सांगून द्याल मॅडम. मी सांगितलं म्हणून की मी बोलू पियाला. नाही करतो मॅडम, त्यांना उगाच घेणं कारण कसं. नाही पण कशाला त्याच्या हद्दी मधला तर आपण पैसे कशाला देत बसायचे तिथं? आपल्या हद्दी मध्ये पैसे द्यायचे का? आपण यापूर्वी कधी म्हणजे असं हे केलं नव्हतं त्यांना. ठीक आहे मॅडम, काय मी सांगतो पीएनशी बोलतो आणि हे करून घेतो. ते मग काय आहे तुम्ही काय करायचे? नाही, आपण कॅशच करायचो मॅडम. पे करून हो मॅडम, पे करूनच हे करायचं. तेवढं करेल तो. मला बोलला त्या दिवशी मॅडम ते काहीतरी कोणतं तरी हॉटेल आहे बोलला होता, तर तेवढं करेल तो. त्याच्यात काय एवढं? येस मॅडम, मी नाही तर सांगतो दुसरं मॅडम. कोणी असेल त्या तिथला जो बीट अमाल हे वगैरे हो असेल हो पण ते जास्त हे करणार. किंवा मी सांगते चुडापाला नाही मी कुठला बोल, आहे ते आपण नका, मी बोलतो. सांग. मला त्या दिवशी बोलला तो, आम्ही तिथे फिरत होतो ना, तर मला बोलला म्हणलं आपल्या हद्दीतल्या तर ते तर ऍटलिस्ट आपल्याला त्याचे पैसे पे करायचे का? आपल्या हद्दीतल्या गोष्टीसाठी कोणी पे पैसे करते का? आय डोंट नो बाबा. आणि येस दुसरं अजून कुठे प्रॉन्स वगैरे बाकी काय कुठे चांगलं मिळतं का? म्हणजे जरा तरी तोंडाला चव तरी येईल थोडीफार येस मॅडम, ते पण सांगतो मी. आपल्या हद्दीमध्येच विश्रामबाग. विश्रामबागला हो मिळून जाईल ना. पण ऑइली नको जास्त आणि जरा टेस्ट व्यवस्थित. मला खूप ते अति मसाला ना अशी ऑइली वगैरे ते हो एकदम ते गावठी ते तसं नको ते. म्हणजे जरा थोडस जसं ब्लू येस. नाईल ची वगैरे बिर्याणी असते ना, आता ब्लू नाईल म्हटलं नको आपल्या हद्दीत नाही, तर ते तिकडे आहे ते नंतर बघू आपण कधीतरी. येस मॅडम. तर तसं ते जसं असतं ना की हो एकदम थोडस व्यवस्थित तशा पद्धतीचं जेवण बघा थोडस कुठे चांगलं मिळते. चालू. आपलं मटन का चिकन? प्रॉन्स रे प्रॉन्स. प्रॉन्स बिर्याणी सांगू का? नाही नाही बिर्याणी ही सांगा, कोणती? मटनच सांगा. साहेबांना मटनच हाँ आवडते, मटन सांगतो. साहेबांना मटन आवडते, मला चिकन आवडते, तर मटनच सांगू त्या साहेब आहेत तरच. ठीक आहे मॅडम. आणि याची काय आपला प्रॉन्सच काय प्रॉन्स घेऊन येतो, प्रॉन्स त्यांना हे सांगतो. कुठे कुठे प्रॉन्स चांगले मिळते? मसाला सांगू का काय सांगू? प्रॉन्स प्रॉन्सचे हे आपले सुख जे असतं ते ठीक आहे, प्रॉन्स मसाला सांगू का फ्राय? सुख म्हणजे पण ते खूप हे नको स्पायसी नको. हो म्हणजे हो प्रॉन्स फ्राय वगैरे असतात ना हाँ तशा टाईपचं, म्हणजे समथिंग असं. किंवा ते हाँ हे असत ना आपलं काय म्हणतात त्याला, ग्रीन हे टाकून जे हो हे करतात पण अच्छा जास्त ओलं नाही. म्हणजे थोडस ओलं ओलं नको ते. ओलं असलं की ते हे नाही, म्हणजे जास्त ग्रेव्ही खूप असं ह्याच्यातलं नको ते. जास्त मसाला नको बाहेर त्याला असं म्हणायचं अर्थ माझ्या. हो म्हणजे ते प्रॉन्सची टेस्ट चालली जाते त्याने, ते बाकीच्या गोष्टींची खूप टेस्ट येत राहते. येस मॅडम. तर ते बघा ते कुठलं हे होते तर. पाठवतो मॅडम. चालेल चालेल चिडपला सांगून द्या मॅडम असं असं काय म्हणत सूप तिथं कुठलं पाठवायचं मॅडम, कुठतरी नॉनव्हेजचं काय पाठवायचं. सूप. सूप आहे नाही असतं सूप का? नाही आवडत मला, सूप नाही. फक्त बिर्याणी आणि हे पाठवून ठीक द्याल आपलं सूप म्हणजे आपलं प्रॉन्स मटणाचं आणि आळणी असतं ना, मटण आळणी असतं ना मॅडम, मटण हा आळणीचं आपण घरी करतो तसं ते. भाजी 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 नाही, रस्सा. भाजी नाही, हा आपण आळणी पाणी बनवतो ना, आळणी पाणी सूप म्हणजे आळणी पाणी. हा ते उकळतो तेव्हा जे पाणी हो निघतं हो त्याचं ते हो नको, नंतर कधीतरी मागव. ठीक आहे मॅडम. बाकी दुसरं प्रॉन्स आणि बिर्याणी होऊन जाईल ना हो एखादं प्रॉन्स काय काय हाँ भाजी वगैरे. आणि रोटी चपाती काय ना भाकरी? रोटी चपाती घरी बनवता येईल ते नको. हो मॅडम ठीक आहे. आणि फक्त दुसरं काय दुसरी भाजी वगैरे काय? बोंबील फ्राय, ओला बोंबील. हा चालेल ना चालेल. बोंबील फ्राय चालेल. बोंबील फ्राय आणि प्रॉन्स आणि मटन येस बिर्याणी. एखादं सांगतो. काय ग्रेव्हीची भाजी असेल तर ती बघा, थोडी पाहिजे ती फक्त मग चिकनची. काय मटन नल्ली नेहरी सांगू, छान येते, टेस्ट करून बघा मॅडम. चालेल ना काही प्रॉब्लेम नाही. येस मॅडम. मग बिर्याणी चिकन करायची आणि भाजी मटन करायची असं करायचं. नाही अहमद चालेल कसंही, मटनचं जे चांगलं नेहमी असेल जे टेस्टी असेल जे तुम्ही खाल्लेलं आहे ट्राईड आहे टेस्टेड आहे ते घ्या. सरांना मटन आवडतो म्हणल्यावर मटन बिर्याणी पण चांगली आणि हे पण मी चांगलं. त्यांना खाऊ देत नाही मटन आणि ते खूप त्यांना ते त्यांना मग खूप आवडतं मटन. बरोबर ठीक आहे आता जाऊ दे खूप मग दिवसात. आपल्याला चिकन बिर्याणी सांगतो आणि मटन नल्ली नेहरी सांगतो, म्हणजे सरांना पण आवडेल आणि आपल्याला पण आवडेल. सर एक ऑडिओ क्लिप काल व्हायरल झालेली आहे डिसिपी गुणवंत ज्या होस्ट त्यांनी आपल्याला ते सांगितलं जातं
त्यामध्ये त्या पोलीस कर्मचाऱ्याला हॉटेलमधून मोफत म्हणजे पैसे न देता मटन आणि चिकन बिर्याणीची ऑर्डर द्यायला सांगतायत आणि हा सगळा हे झालेला आहे. तर याबाबत काय असं आहे की मी सुद्धा ती क्लिप ऐकलेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये निश्चितच ही गंभीर गोष्ट आहे. मी पोलीस आयुक्तांना सांगितलेलं आहे की याच्या संदर्भामध्ये चौकशी करून त्यांनी अहवाल द्यावा आणि त्या चौकशीच्या अहवालाच्या नंतर मग राज्य सरकार त्याच्या संदर्भातला आवश्यक तो योग्य निर्णय घेईल. लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर.